नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दांच्या जातीमधील सर्वनाम हा उपघटक अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही नाम या शब्दांच्या जातीतील उपघटकाची माहिती मिळवली आहे. आज आपल्याला सर्वनाम या उपघटकाविषयी समजून घ्यायचं आहे. ते समजून घेत असताना आपण समोर काही वाक्य दिली ती वाचूयात आणि समजून घेऊयात. मधुरा हुशार मुलगी आहे. मधुराला नियमित शाळेत जायला आवडते. मधुराची खेळणी जपून वापरते. या तीनही वाक्यामध्ये मधुरा या नावाचा परत परत उच्चार झालेला आहे, पुनरुच्चार झालेला आहे. मग हा पुनरुच्चार टाळण्यासाठी काही करता येईल का? तर खाली आणखी काही वाक्य दिली ती वाचल्यानंतर तुमच्या काही लक्षात येतंय का? पहा, मधुरा हुशार मुलगी आहे, तिला नियमित शाळेला जायला आवडते, ती तिची खेळून जपून वापरते. इथं या खाली दिलेल्या वाक्यांमध्ये आणि वर दिलेल्या वाक्यांमध्ये काय नेमकेपणाने फरक जाणवतो? तर वरच्या तीनही वाक्यांमध्ये मधुरा या नावाचा पुनरुच्चार झालेला आहे आणि खाली मात्र मधुरा या नावाच्या ऐवजी तिला, ती, तिची हे वेगळे शब्द मधुरा या नावाच्या ऐवजी वापरले जाणारे शब्द वापरले आहेत. मग हेच तर सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. किंवा एकाच नावाचा पुनरुच्चार वारंवार होऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. वरच्या वाक्यामध्ये मधुरा या नावाचा पुनरुच्चार होत होता आणि मग खाली मात्र तिला, ती, तिची अशा पद्धतीने नावाच्या ऐवजी शब्द वापरले, त्या शब्दांनाच सर्वनाम असं म्हणतात. मराठी भाषेमध्ये आणखी असे अनेक शब्द आहेत की जे नावाच्या ऐवजी वापरले जातात, ते आपण आता समजून घेऊया.